ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग दुसरा याचा भावार्थ चहो वेदी जाण षटशास्त्री कारण अटराही पुराणे हरिषी गाती मंथुनी नवनिता तैशे घे आनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीव समा वाया तो दुर्गमा न खाली मन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे या अभंगाचा भावार्थ आहे ज्या हरीचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा वेद प्रयत्न करतात जो हरी षटशास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे व ज्या हरीचे अठरा पुराणे गुणगान करतात त्या हरीला ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे प्राप्त करून घे व बाकीच्या सर्व गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर एक हरीच आत्मा आहे व जीव शिवरूपाने तोच आहे हे जरी तत्त्वता खरे असले तरी या दुर्गम अवघड विषयात तो विनाकारण मन घालू नको ज्ञानदेव म्हणतात हरिपाटाने मला सर्वत्र हरीच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे वेदी जाणं षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती वेद हरीचे साकार सगुण रूप आत्मसात करून त्याचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात पण त्या ठिकाणी नेते म्हणत मागे सरतात व मौन धारण करतात कारण हरीचे निर्गुण स्वरूप अगम्य आहे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण शोधण्याचा षटशास्त्री प्रयत्न करतात वस्तुत व तत्त्वत श्रीहरीच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे व म्हणूनच षटशास्त्रांच्या निर्मितीला कारण ही तोच आहे अठराही पुराणातून हरीचेच गुणवर्णन आहे असा जो हरी त्याला प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंथुनी नवनिता तैशेघे आनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो लोण्याचे कण जरी दह्यात विखुरलेले असतात तरी दह्याच्या प्राप्तीने लोण्याची प्राप्ती होत नाही लोण्यासाठी दह्याचे मंथन करावे लागते कारण मंथनाने दह्यात विखुरलेले लोण्याचे कण एकत्र आणले जातात व नंतर त्यांचाच एक लोण्याचा गोळा तयार होतो त्याचप्रमाणे ज्ञानरूपजीवाचे आनंद हे स्वरूप आहे ज्ञानात आनंद विखुरलेला आहे म्हणून तो जीवाला अव्यक्त आहे व त्याचा भोग न मिळाल्यामुळे जीव अतृप्त असतो जीवाने या आनंद स्वरूपात स्वतःला समाधीच्याद्वारे विरवून घेणे हा मुक्ति मार्ग तर नामसंकीर्तनाच्याद्वारे आनंद स्वरूपाला ज्ञानरूपात व्यक्त करणे हा भक्तिसुखाचा प्रकार संतांना नामसंकीर्तन अत्यंत प्रिय आहे याचे कारण हेच होय नामसंकीर्तनाने ज्ञानात पसरलेला आनंद हळूहळू रांगत रांगत लपत छपत ज्ञानातच प्रकाट होतो मूर्त होतो साकार होतो नामदेवानी या स्थितीचे गोड वर्णन त्यांच्या एका अभंगात केले आहे मनती गवळणी हरिची पावले धरा रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा लपचपत येतो हरिहा राजभुवनी नंदाशी टाकूनी आपण तोबैशी सिंहासनी हरि म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपटात सांगितले आहे सतपत्य ब्रह्म चितपत्ये माया आनंदपद हरि मनती जया हा आनंद म्हणजे गोविंद नामसंकीर्ताच्या प्रभावाने जेव्हा सत्ताज्ञानात प्रकट होतो तेव्हा संत त्याचे वर्णन विटेवर विठ्ठलाला उभे केले असे करतात तुकाराम महाराज म्हणतात भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात सोनियाचा दिनू आजी आम्रते पाहिला नाम आठविता रूपी प्रकटपय झाला नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नामगायीन निर्विकल्प येशी आपोआप गिवसित तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नामघोष बरवा करीती माझा ज्ञानाच्या विटेवर परमानंदाला पांडुरंगाला संत नामसंकीर्ताच्या द्वारे वे करतात जीवनात हा परमानंद साकार झाला की नामधारकाला धन्यता प्राप्त होते वे हे आविट प्रेमसोख जन्मोजन्मी भोगायस मिळावे यासाठी संत देवाजवळ मोक्ष न मागता गर्भवास इच्छितात तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी किंवा मजदास करी त्यांचा संतदासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी किंवा नामा म्हणे केशवा आहो जी तुम्ही दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरणसेवा याप्रमाणे संत प्रेमसुखाला लांचावलेले असतात एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाडं जाणताती किंवा लांचावले मन लागलीचे गोडी ते जीवेनं सोडी ऐसे झाले असा ते आपला अनुभव व्यक्त करतात ज्ञानेश्वर महाराज साधकाला सांगतात अशा रीतीने म्हणजे मंथनाच्याद्वारे आनंदाला भगवंताला प्राप्त करून घे व या व्यतिरिक्त ते इतर गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर पुढल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी एका मोठ्या धोक्यापासून साधकाला सावध केले आहे ते सांगतात एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन हरि हाच आत्मा आहे व तोच जीवाशिवाच समत्वाने आहे जीव ब्रह्मच आहे इतकेच नव्हे तर सर्व काही ब्रह्मच आहे वगैरे मोठमोठे व्रेदांताचे सिद्धांत व तत्वज्ञान हे तत्वता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की हे जरी खरे असले तरी साधकाने त्यात विशेष मन घालू नये कारण एकदा का तो या शब्द ज्ञानात शिरला की त्यात मन घालू लागला की आपण मोठे ज्ञानी आहोत असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो व लोकसुद्धा त्याला ज्ञानी असे समजून त्याचा मान सन्मान करू लागतात याचा परिणाम इतका विपरीत होतो की त्या साधकाला परमार्थ सिद्धी तर नाहीच प्राप्त होत पण त्याची अधोगती मात्र होते म्हणून साधकाने शब्द शब्दजालात स्वतःला अडकवून न घेता अखंड नामस्मरणाचाच अभ्यास करावा असा ज्ञानदेव महाराज त्याला उपदेश करतात सर्मर्थ रामदास स्वामींनी साधकाला हाच उपदेश केला ते म्हणतात नकोशास्त्र अभ्यास युत्पती मोठी चढे गर्वताठा अभिमानपोटी घडे कर्म खोटे बहु हा देगारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला हे सांगतात नको काही पडो ग्रंथाची ए भरी शीघ्र व्रत करी हेची एक देवाची ये आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया साधने घाली ती काळाचे मुखी गर्भवास सेखी न चुकती तुकामने घाली नामासाठी उडी पांडुरंग थडी पावविल याचे दुसरे कारण असे की तत्त्वज्ञानात सांगितलेले अंतिम सिद्धांत हे खऱ्या अर्थाने समजू शकत नाहीत कारण ते बुद्धीच्या पलीकडले असतात हे अंतिम सिद्धांत समजून घेण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे अनुभव हा अनुभव साधकाला त्याच वेळेला प्राप्त होतो ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी प्रतिभा ज्ञान दिव्य ज्ञान किंवा दिव्य प्रकट होतात हे दिव्यज्ञान नामधारकाला नुसत्या नामाच्या अखंड उच्चाराने प्राप्त होते तुकाराम महाराज सांगतात न कळे ते कळो येईल उगले नामे आई विठ्ठले या न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचे या न बोलो ते बोलो येईल उगले नामे एका या विठ्ठले एकाचे या तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज व इतर संत आपणाला हेच सांगतात की तत्वज्ञानाच्या मोठमोठ्या सिद्धांताचा विनाकारण शाब्दिक केस काहीच पाडण्यात किंवा काढीत बसण्यात आपला अममल्य वेळ खर्च न करता तोच वेळ अखंड नामस्मरणाच्या कारणी लावा त्याचा परिणाम काय होतो ते ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात ज्ञानदेवापाठ हा वैकुंठ भरलागनदाट हरि दिशे हरिपाठाच्या अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या चित्ताचे चैतन्य झाले दृष्टी हरिरूप झाली व सर्वत्र हरीच घनदाट भरलेला आहे असे प्रत्यक्ष दिसू लागले आणि हा भूलोक मला साक्षात वैकुंठ झाला चित्त चैतन्य पडता मिठी दिशेहरिरूप अवघी सृष्टी किंवा अधिक अक्षराने एका मने तुका असा स्वानुभव ज्ञानेश्वर महाराजाप्रमाणे तुकाराम महाराजही सांगतात अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने नामसाधकाच्या आत आणि बाहेर संपूर्ण पालट होतो गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका अशी त्याची स्थिती होते ज्या नामाने हे स्थिती प्राप्त होते ते नाम सर्वांनी आत्मसात करावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी